नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या ताज्या बातम्यांनी सजलेलं हास्य वार्तापत्र घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य कथा। टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया। मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत आईच्या गावात मराठीत बोल या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ, त्यांचा पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। सर्वप्रथम या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका साकारणारा चमत्कार स्टार ओमी वैद्य। मराठीतली नृत्य शलाका संस्कृती बालगुडे। महाराष्ट्राचा लाडका अभिनेता पार्थ भालेराव। या सिनेमाची सहलेखिका आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमृता हर्डीकर। आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ कलाकार उदय टिकेकर। आणि महाराष्ट्राचा लाडका आवाज ऋषिकेश रानडे। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे। तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते। लोकांना मोटिवेट करणाऱ्या स्पीकरची मुलाखत घेण्यासाठी सज्ज झालाय प्रसिद्ध मुलाखतकार ची सौका। बघूया या मुलाखतीनं नेमकं कोण मोटिवेट होत आहे ते। हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवालकर। हाय सर। हाय सई। आज काळा कलर जाते होते। बाकी सगळे जाऊ दे। आधी पहिले मला माझ्या मित्र मैत्रिणींचं कौतुक करायचंय। तुमचं कौतुक? आता तुम्ही म्हणाल कौतुक कशासाठी? तर ज्या कष्टाने मेहनतीने होती नव्हती तेवढी अक्कल वापरून तुम्ही जे गेले वर्ष वाया घालवलंय त्याला तोड नाही। ही कला आहे, ह्याला राजाश्रय मिळायला पाहिजे, लोकाश्रय मिळायला पाहिजे आणि तो मिळणार। पण मी म्हणतो की यावर्षी असं नको व्हायला। यावर्षीचं तुम्हाला अजून चांगलं काहीतरी मिळू दे, नवीन पंचेस मिळू देत, नवीन चांगल्या कमेंट्स मिळू देत, नवीन कॅरेक्टर्स मिळू देत, आणि ते देण्याची वाट बघू नका। तुम्ही स्वतःहून शोधा, कारण त्यांनी शोधायला सुरुवात केली बाहेर। लक्षात घ्या, कालच मी एवढी मोठी गर्दी कंटेनरच्या बाहेर बघितली। हां ना, लक्षात घ्या। आपला प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला वाटतं आपण सोफ्यावर बसलो म्हणजे फिक्स झालो। सोफा फिक्स आहे, आपण नाही। लक्षात घ्या। बरं, होतं काय, बोलतील तुम्हाला, काढतील आम्हाला गावात। हे वेगळं घेवल वेगळं आहे। काहीतरी काय असं, आता काय, आता आलोय तर प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया। म्हणजे जिच्यामुळे आयुष्य ईशासारखं गुडगुडीत झालेलं आहे। चल, आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलो जो कांडर कोबी आहे, जो स्वतःला मोटिवेशनल स्पीकर समजतो। बघूया त्याचा हा जो गैरसमज आहे तो मी माझ्या प्रश्नांनी धुवून काढतो। चला तर मग सुरू करूया। सर, सर, हा खर्च वाचवता तू बरा आहे। सर, 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 हॅलो हॅलो हॅलो, या सर, या सर, या। हॅलो 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 हॅलो। खाली गोड गोड मकर संक्रांत, वरती बोंबा बोंब शिमगा। असो, नमस्कार नमस्कार नमस्कार। मी यशस्वी होणार, मी सक्सेसफुल होणार,
यशस्वी होण्यासाठी काय लागतं? यश गबरे मी 11th प्लेस सारखं घर घेणार, यस मी घेणार. मी बेस्ट डिरेक्टर बनणार, यस मी होणार. मी तुला प्रपोज करणार, आय लव्ह यू. सर काय माहिती तुमचं, या पट्ट्यात आहे ना उद्देश आणि ध्येय दिसत. इकडे सगळी लाचारी आहे तुमची, सगळी लाचारी. काय करायचं? इच्छाशक्ती. इच्छाशक्तीच्या बळावर काही होऊ शकतं? काय होऊ शकतं सर, मला बघायचं. दाखवतो तुला मी, एक मिनिट. ते ऑलरेडी शांत आहे सर. हे काय? मुंगी. मुंगी नाही, शिल्पा. शिल्पा तिला माहिती आहे, ती शिल्पा आहे. तिचं नाव शिल्पा आहे. आता शिल्पा माझ्या इच्छा शक्तीच्या बळावर उडणार, हवेत झेप घेणार. येस शिल्पा, तुला उडायचंय. सर मुंगी उडत नाही सर. अरे कोणीतरी बोललंय काय, मुंगी उडाली आकाशी, बाकी सगळे विदेशी, आपण दोघे दहीसरपाशी. बघा सर, नवीन वर्षात सुद्धा आपल्या व्यथा तयार आहेत सर. मांडत राहायला पाहिजे, काहीतरी पाचर फुटेल. हो हो, कधी कधी म्हणजे लयच बोलतात, देऊन टाके कुठेतरी. ह्याला लाचारी बोलतात. सर मुंगी मुंगी सर, इच्छाशक्ती. आता बघा, शिल्पा इच्छाशक्तीच्या जोरावर उडे. शिल्पा तुला पंख नाहीयेत, तू जमिनीवर चालतेस, पण तुला उडायचंय. शिल्पा घे भरारी, कम ऑन. शिल्पा 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 उडाली नाही, शिल्पा चिरडली सर. तुमची इच्छाशक्ती भेटली तिला. पण तुला कळलं ना काय सर, इच्छाशक्तीच्या बळावर काही होऊ शकत. हो हो, मला कळलं सर. सर सर, आलेल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एवढी कॉमेडी करणं गरजेचं वाटतं तुम्हाला? थोडी शिल्लक राहू दे. काय कॉमेडी? लाज लाज शिल्लक राहू दे, ती जास्त गरजेची पडते आपल्याला. माझ्या घरात येऊन तू मला बोलतोयस, तू कोण आहे? सर तरी सर सांगायचं नाव गेलं भावलेच्या बरामध्ये. माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची चौका. अच्छा, म्हणजे तो फेमस मुलाखतकार हो सर, ज्याची लांब पल्ल्यांची वाक्य धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी टोकदार असतात. येस सर. यांनी वन्स मोर दिल्यावर तेच बाण. सर बसा सर, सर बसा सर, बसा सर. इथे कशाला आलायस? चल तुला रातकड्या दाखवतो. काय रे? चल तुला रातकड्या दाखवतो. या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलो. अच्छा, मुलाखत घ्यायला? त्या मी नवीन सदर सुरू केले सर. मुलाखत एकदम वेगळी आहे सर, तुमची पहिली मुलाखत आहे सर. ओके. मुलाखतीला पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला महत्वाच्या काही गोष्टी सांगायच्या सर. त्या गोष्टी अशा आहेत सर की जे सजीव निराश झालेत त्यांच्या मनाला जी उभारी देतात ना, त्या सगळ्या लोकांचा मी प्रचंड मोठा फॅन आहे सर. मला ते महापुरुष वाटतात. ओके. तर ॲज अ फॅन, ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय? मला माझं नाव सांगायला आवडेल. सांगा सर. माझं नाव आहे शिबाई. काय सर? शिबाई, शिरोमणी बायजू इंदुलकर, शिबाई. अच्छा, म्हणजे बारशाच्या वेळेला पाळण्यात वाकून बघितल्यानंतर शेजाऱ्यांनी जी प्रतिक्रिया दिली ते म्हणजे तुमचं नाव शिबाई. अभिमाने ठेवलेलं नाव आहे माझं. असं शिरोमणी. असं शिरोमणी कळतंय सर, तो मणी जपून ठेव, कोणतरी घेऊन जाईल सर. सर मला काय म्हणायचंय, आपण जास्त चिडचिड नको करूया सर. ओके. या वर्षी आपली कॉमेडीची जबाबदारी वाढलेली आहे सर. कसं आहे, गेल्या वर्षी आपण बरं काम केलंय सर, त्यामुळे ओढून तानून का होईना चार लोकांनी आपल्याबरोबर सेल्फी काढले आहेत सर. ही कॉमेडीची जबाबदारी मी माझ्या चिमुटभर छातीवर घेतो आणि पहिला प्रश्न लगेच तुमच्या कानावर मारतो सर. ओके. प्रश्न असा आहे सर की मोटिवेशनल स्पीकिंगच्या या अथांग सागरात आपण आपल्या गढूळ ज्ञानाचा तांब्या घेऊन निर्लज्जपणे धावू शकतो, ही कुबट संकल्पना तुमच्या मेंदूला केव्हा शिवली सर? सर 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 वन्स मोर. नको 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 सर, नको नको सर, नको नको सर. मी अतिशय सोपं करतो सर, मोटिवेशनल स्पीकिंग करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं, कसं वाटलं सर? मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल. कसं आहे, मी जेव्हा विमानात बसायचो तेव्हा मला वाटायचं की मी पायलट व्हावं. मी जेव्हा बसमध्ये बसायचो तेव्हा मला वाटायचं की मी कंडक्टर व्हावं. मी हातात पेन घेतला की मला वाटायचं मी रायटर व्हावं. पण तेव्हाच माझ्या मोबाईलवर सचिन मोटे नावाच्या माणसाचा फोन यायचा. आणि मग मला कळायचं मी रायटर नाही, मी रिरायटर होऊ शकतो. खरंय खरंय सर. पण मी घाबरलो नाही. अच्छा. त्या लक्षात ठेवा, अपयश यशाची पहिली पायरी असते. बरोबर आहे सर. पण तुमच्या पायऱ्या तर एवढ्या झाल्यात ना की तुमच्या अपयशाला लिफ्ट बसवली पाहिजे सर. वाढत चालले सर. हा बरं सर.
मुलाखतच चालू आहे सर. हो सर, मला सर मी असं बोलू जातो आणि ते पुढचे जे मला तेवढंच लागतं सर. सर तुम्ही सगळं कशावरून बोलतोस काय? हे सगळं कशावरून बोलतो सर? मी तुमची मार्कशीट बघितली सर सातवीची, त्याच्यात तुम्ही शारीरिक शिक्षण मध्ये नापास झालाय सर. तिथे बाहेर गेले तरी लोकांना पास करतात सर. असा पिरियड आहे सर तो, त्याच्यात तुम्ही नापास झाला सर. बरं, तुमची कोणतीही डिग्री नाही तरी तुम्ही तुमच्या नावापुढे MSD असं लावता का? बरं, काय आहे त्याचा MSD चा अर्थ काय? मोटिवेशनल स्पीकर इन डिप्लोमा. पटलं असतं मला डिप्लोमा इन मोटिवेशनल स्पीकिंग असं बोललं असतात तर. असं डिग्री पण नीट वाचत नाही तुम्ही सर. नाही नाही, पण मी शब्दात अडकत नाही. मग काय, मोठी मोठी माणसं जी शब्दात अडकत नाही, ती शाळेमध्ये नापास झाली आहेत. कोण सर? जीव स्टीव्ह. स्टीव्ह जॉब्स सर. गिट्स बेल. बिल गेट्स सर. लिओनसो कॅरेस्की. कुणाची बायको कुसकी? लिओनसो कॅरेस्की. कोण आहे सर? मंदार मांडवकर. मंदार मांडवकरला असं बोलतो? हा, भाईंदरच्या पुढे त्याचं हे नाव आहे. लिओनसो कॅरेस्की. सचिन रमेश तेंडुलकर. थांबा सर. स्टीव्ह जॉब्स. येस. बिल गेट्स. येस. सचिन तेंडुलकर. येस. आणि शिबाई. मी. तुम्ही? येस. या मोठ्या लोकांच्या पंक्तीत तुम्ही स्वतःला बसवताय सर. येस. अभिमान. मला असं नाही वाटत आहे की चार ब्रँडेड मॉलच्या रांगेत अचानक छोटे चड्डीचं दुकान लागले. सर काय, कधी कधी मला असं काय वाटतं की मी प्रसाद ओक सरांच्या वाटीतला चण आहे म्हणून. ते पण 2024 मध्ये आलेत, लाडू आले त्या समोर. जाऊ दे सर. मला आता मोठा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतोय सर. उत्साह जागृत झालाय सर मला की तुमच्या समोर जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्याला तुम्ही सामोरे कसे जाता सर? सोपं आहे. कसं सर? जेव्हा माझ्यासमोर एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा मी प्रॉब्लेमला सांगतो, हे बघ प्रॉब्लेम, तू माझ्या आयुष्यात आलायस, पण तुला माझ्या आयुष्यात किती वेळ ठेवायचं हे माझ्यावर आहे. त्याला मी माझ्या असा मुठीत घेतो आणि बोलतो, हे बघ प्रॉब्लेम. बापरे, अरे हो, एवढंच आहे की चासला? नाही माझं काय, वडापाव खायची लायकी नाही तुझी, मी उतारा करतोस. परेशच्या टपरीवर आयलास ना तू, वड्यातली मिरची पावत टाकन. हे बरं केलं, स्वतःची आगरी स्वतःच कापलीस. सकाश, वड्यातली मिरची पावत टाकेन, केवढी अलंकारिक धमकी देऊन गेल्या बघा सर. बरोबर आहे, तुम्ही सावध झालं पाहिजे. बरोबर आहे. लक्षात बघितलंस मी किती शांतपणे प्रॉब्लेमला सामोरं गेलो. हो सर, नशीब सामोरे गेलात, पाठमोरे गेला असतात ना, वातावरण झाली असती, एवढा भडकून आला होता तो. सर हे तर काहीच नाहीये, अजून एक माणूस आहे सर, त्याने तुमचं काहीतरी नुकतंच प्रदर्शित झालेलं मराठीचं पुस्तक वाचलंय सर. हो, त्याला पण मन मोकळं करायचंय. या सर, या 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 सर. क्या वाटतं सर? वा वा सर, या सर. तुम्ही लिहिलेलं हे? येस, अभिमानाने. इथे ये, इथे ये, प्रॉपरली नाही मारला तुला. हे बघ, ह्याचं नाव काय, हे पुस्तकचं नाव काय? अस्खलित मराठी. अस्खलित मराठी, वा वा, अस्खलित मराठी. माहितीये पहिलं पानाचं काय लिहिलं आहे, कुठलं शब्द काय? वेलकम. हा, वेलकम. ते बोल, हे काय मराठी शब्द आहे? नाही ना. आणि पूर्ण पुस्तक हिंदी मध्ये लिहिलेलं आहे, हिंदीत. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, इथे काय लिहिलेलं आहे, हे बघ. तेरे को मराठी सीखना है तो मराठी आना होगा. मराठी पुस्तक हिंदी मध्ये लिहितो? सर काय, आपण मराठी शिकायला बनवले ना पुस्तक, जर मराठी माणसाने हे पुस्तक घेतलं आणि मी मराठीत लिहिलं असेल म्हणजे त्याला मराठी येतं, म्हणून मी हिंदीत लिहिलं. इंटेलिजन्स. तू खूप इंटेलिजंट आहे. पण मराठी हिंदी हे सगळे देवनागरीमध्ये आहे ना? येस सर, करेक्ट आहे. हे लक्षातच नाही आलं माझं. तुमच्या कधीच लक्षात? खूपच लक्षात नाही. तर तू चांगलं बस इथे. चालेल, बोलू नको. तू पण नाही सर, रिपोर्टर काय नको तुझं. ओके प्लीज. हा, आता छान वाटतं मला. काळजी घ्या सर. आईच्या गावात. आईच्या गावात मराठी बोल. सर मी काय म्हणतो, आपल्यामध्ये आता एक नाजूक धागा तयार झालाय, तो थोडस रोमॅन्टिक वाटतोय मला सर. आणि त्याला आपणच कांड लावण्यापेक्षा आता थांबलेलं बरं सर. नाही पण जाता जाता मी काही मोठ्या माणसांना सक्सेस मंत्र देऊन जातो. कुणाला जाते? प्रसाद ओक सर. बापरे सर, नका देऊ सर. काय होतं माहितीये, तुम्ही बोलता या दोघांना काहीतरी, त्याच्यानंतर
प्रायव्हेटली तुम्ही बाबू शोनाकडून सगळं मिटवता, मला माहितच नसतं. मी आपला वरांड्यात बोललं की नाही, बोललं की नाही फिरत असतो. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप होतो मी एकटाच. नाही तर काय माहित नाही चॅप्टर किती येतो. तरी पण मी एक सक्सेस मधात देऊन टाकू. ह्या संक्रांतीला तीळ मस्त दळतील सर, येत्या नवीन वर्षात तुमच्याकडून कामं मिळतील. सर चारोळी कमी भीक जास्त वाटते सर. दुसरा मंत्र सई मॅडम ना. काय कुठला? सई मॅडम दिसतात गोड. माझ्यावर येतोय लोड. चला सर बोला तुम्ही. चला सर अलंकारिक धमकी सहित सगळंच खूप आवडलं. मस्त मजा आली. नेहमीप्रमाणे दर्जेदार फालतूगिरी. प्रसाद मला ही सिरीज कायमच इंटरेस्टिंग वाटते, कारण एक माणूस तोच असतो आणि एक माणूस सतत बदलत असतो. पण तुम्ही दोघं फार इंटरेस्टिंगली प्रेझेंट करता ही सिरीज. दरवेळेला तुझ्या बाबतीत वेगवेगळे कॅरेक्टर शोधून काढणं, त्याची वेगळी फालतूगिरी शोधून काढणं हा टास्क आहे, पण तुम्ही तो बेमालूम वठवता आणि मजा येते. आणि इतकं उत्तम मराठीचं ज्ञान असणाऱ्या दोन कलाकारांबरोबर ओमी तुम्ही आलात आणि तुम्ही परफॉर्म केलं, फार मजा आली तुम्हाला पण बघताना. आणि ज्यांचं मराठी उत्तम आहे त्यांना तुम्ही सांगितलं की आईच्या गावात मराठी बोल, हे मला फार आवडलं, मजा आली. ओमी सर फार भारी वाटलं तुम्हाला या मंचावर परफॉर्म करताना बघून. तुम्हाला कसं वाटलं? ओ मला थोडा नर्वस होता खरं. You know, just a pleasure. Maji, mama, daddy, then a hot show award. Then a. And he said, you know, in movie, cut out, it's okay. But you have to go to the hospital. Wow, 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 wow. That's what I'm saying. So, you know, it's just an honor to be here. And mala khub avadla. Thank you guys for letting me join you. It's totally our pleasure, sir. Thank you so much. All the best. मंडळी नव्या वर्षात नवीन संकल्पासह 500वा प्रयोग करायला सज्ज झाली आहे. अवीट रागिणी आणि मनोमिलन यांची जोडगोळी बघूया या नवीन वर्षात त्यांच्या समोर काय वाढून ठेवलंय ते. नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांना मकरंद नासपुरेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनो काय बोलतोस? काय झालं? खूप आनंद झालाय का तुला? फंबल पडतंय तुझे. काय झालं? मकर संक्रांत आहे ना. म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून म्हणजे मनोमिलन स्वर छेडे आणि अवित रागिणी कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. अरे मीच केलेत, मलाच काय देतोय? आधी तूच खाऊन बघ मग कसे झाले ते. सेल्फ कॉमेडी. पण काय रे मनो, मनो तू एवढा आनंदात कसा आहेस रे? म्हणजे हसूला कसली भीती वाटत नाहीये, तू असं अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत नाहीयेस, काय झालंय काय? आज मी आनंदी आहे, आज मी खुश आहे, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी आपला 500वा कार्यक्रम होणार आहे. हो ना, हो ना, हो ना. हा दुग्ध शर्करा योग नाही तर अजून काय आहे अवी? हो ना, हो ना. मनो तू दुग्ध शर्करा योग म्हणतोयस खरा, पण त्या दुधात लोचन मजनू नावाची माशी पडली तर? नाही होणार. नाही होणार. म्हणजे का? कारण तो मेला. उंदीर मारण्याचं औषध तिळगुळात घालून मी त्याला तिळगुळ दिले आज सकाळी. मनू काय बोलतोस? मनू तुला कळतंय का त्याचा खून केलास? मनू नाही नाही अवीट, मी समाजसेवा केलेली आहे. उंदराला उंदीर मारण्याचं औषध देणं ह्याला खून म्हणत नाहीत. उंदीर होता तो, तो मेला. उलट महापालिकेने मला उंदीर मारायचे जे काही 7-8 रुपये असतात ते दिले पाहिजेत मला. मला अभिमान आहे, मी या समाज कार्याचा भाग आहे. सलाम माझ्या कार्याला, सलाम. अरे सलाम कसले करतोय मनो? तुला कळतंय का तू काय? मला भीती वाटते मनो. तुला कसली? तुला कोणी बघितलं का? नाही बघितलं, मी मास्क घालून गेलो होतो, कोणी बघितलं नाही. तू नको टेन्शन घेऊस, मी खूप खुश आहे, मी आनंदी आहे. अग बघितलं नाही बघितलं. मकर संक्रांतीच्या दिवशी आपला 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. चला चला सगळ्यांना तिळगुळ देऊन येऊया. हे आधी पाहुण्यांना देऊया. तेवढे नाही आणले आहे. तरी पण गोडगोड बोला. या या या. आ हा हा. गोडव्यालाच गोडवा द्यायचा म्हणजे मनो.
ठीक आहे बघ कशा दिसतंय थोडस तरी प्रयत्न करू दे गोड गोड बोला मी पण तिळगुळ घ्या पार्टी देणार पार्टी देणार बोला मनो काय काय करशील नाही नाही तिळगुळ तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला घ्या तिळगुळ घ्या लग 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 तिळगुळ घ्या तिळगुळ आ करा नाही हा जाय तिळगुळ मनो 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 तिळगुळ घ्या गोडगोड वा 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 तिळगुळ आहे जाऊ दे पडला मनो तिळगुळ घ्या पण आपण मला नीट सांभाळते नमस्कार नो कोण अरे बस ऐका ऐका बस ऐका अहो काय सकाळी तुम्ही जे मला तिळगुळ दिले काय अप्रतिम होते हो काय चम होती त्याला वा 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 मी तासभर मला डुलकी लागली त्यानंतर नंतर मात्र फ्रेश आहा हा 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 कुठे मिळतात कुठे 2.5 किलो पाहिजे होते जरा उंदीर मारायचं विष पचवलं हा कोण आहे मनो हा कोण आहे मलाच कळत नाही हा कोण आहे उंदीर मारण्याच्या औषधात भेसळ व्हायला लागली आहे का आता देवानी याला अमरपट्टाच दान केलेला आहे मला माहित नाही हा माणूस मरतच नाही अग हो ना हो ना हो ना नाही नाही हे शक्य नाहीये मी 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 मला गाणं जमणार नाही आता काय मनो मन मनो असं नाही बोलायचं नाही नाही मी डिसिजन घेतलेला आहे अवीट मी हे गाणं बिणं सोडतो आणि चौपाटीवर कान कोरण्याचं काम करतो किंवा 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 मी विराज जगतापचा बॉय म्हणून जाऊ अरे मग कान कोरणं काय वाईट आहे नाही ते पण आहे बरोबर कान करणं 5 रुपये नाही मन मन कान या आया या कान आणा कोरा कान 5 रुपयात मनो या कान आणा कोरा कोरा 5 रुपयात मनो बस खाली कसली गाणी करतोयस रे शांत कान कोरे मनो गप ना ऐक हे बघ शांत तुला त्रास होतो की नाही त्रास होतो आपण इथे आलेलो आहोत प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत आणि हा आलाय असू दे असू दे प्रेक्षक आले त्यांचा मान राखणं महत्वाचं नाहीये का सांग बरं आणि नेहमीप्रमाणे काय झालंय सांग बरं शोचे सगळे पैसे आपण ऍडव्हान्स म्हणून घेतले आणि उडवले आणि ते परत करायची आपली धमक आहे नाही मग आपल्याला कार्यक्रम करावा लागेल हा होणार तू पॉझिटिव्ह राहा असू दे ना नको डॉक्टर आहेत नका गप्प बसा जरा मी समजून मगाचपासून त्यांना बरं नाही वाटत थांबा ना जरा मनो थांब मनो मनो ऐक कार्यक्रम होणार आपण छान तू गोळी घे गोळी घे मी त्यांच्याशी बोलून येते हा जरा लोचनजी नमस्कार कसं काय बसा बसा तुम्ही बसा काय ना लोचनजी आमच्या 500व्या प्रयोगाचे तुम्ही जवळजवळ 50 प्रयोग केलेले आहेत 62 मी विसरत नसतो 62 बरं 62 माझं चुकलं 62 पण आता अपूर्ण 500व्या प्रयोगाचा 500 प्रयोग असा आमचा विक्रम होईल नाही तसं होणार नका काय तर शेवटच्या क्षणाला काहीतरी निसटता हटा तू देव आहेत माझे ते देव आहेत माझे ते नमस्कार उत्तम कार्यक्रम करूया छान नीट करा हो अगदी अगदी सुरू करूया अगदी काही टेन्शन नाही सुरू करूया ते हो म्हणाले तर पटकन हसत राहा हसत राहा आमिरजी सुरू करा नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन तिळगुळ खाल्ला सकाळी तिळ तोंडाचा थोडासा मस्त ना तिळगुळ तुमचा नमस्कार स्वागत आहे तुमचं मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मनू म्हणजे सत्सचित सत्पद्ध सत्सचित सत्पद्ध मला नका सांगू मला कळलं पाहिजे मला कळलं पाहिजे माझं नाव आहे ना ते मला अजिबात आवडत नाही हो एकदम फालतू नाव आहे माझं सांगू नको सोन्या बाळा तुझं नाव नाही तू ना अख्खाच फालतू आहेस मनो मी गोडच हसायचं संक्रांत मी गोडच बोलतोय मी सुरू करतो रसगो मी सत्पोद्धा मी तुमचा सगळ्यांचाच लाडका सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा सण आला हा मकर संक्रांतीचा रसिको सण आला हा मकर संक्रांतीचा तिळगुळ वाटा सत्यशील
कविता नावाच्या मुलीच्या जरी जवळ गेलास ना तरी सोलून काढेन मी. मनो मी कंट्रोल मध्ये असायचं, कंट्रोल मध्ये आहे, मी सोलून काढेन. पुढे बोल रसिक हो. मी तुम्हाला सगळ्यांचाच लाडका लोचन बदनू. गेली जवळजवळ 23 वर्ष, रिपीट, गेली जवळजवळ 25 वर्ष. मूर्ख म्हणता रिपीट म्हटल्यावर आकडा तोच पाहिजे की नाही? 23 चा रिपीट म्हटल्यावर 25 कस मनो मनो संक्रांत. रसिको मी गेली जवळजवळ 23 वर्ष तुम्हाला सांगतो सूत्रसंचालन करतोय. सूत्रसंचालन मी वेगळ्याच उंचीवर नेलेलं आहे आणि अनेक जणांनी बघितलेलं. इथे बसलेलं सुद्धा याची केळी याची दोहा. याची देही याची डोळा असं आहे ना, केळी कोणाची काय म्हणताय? तर असो याची दोहा याची कतार यांनी त्यांना नाही बरोबर बोलायचंय, त्याला मुद्दाम चालू आहे त्याच बोल रे बोल. ओळख करून देण्याची जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे रसिको. यांच्याबद्दल मी काय सांगणार, माझ्या उजवीकडे कैसायरेच्या अंतरावर बसलेले आहे. मारतोय मला मारतो नाही, मी हसतोय म्हणून मी मारत नाहीये. मी आपली मैत्री केवढी आहे, मैत्री कसली रे, मैत्री मित्री तुझ्याची मैत्री करू मी? मूर्ख म्हणा पुढे बोल. रसिक हो काय बोलणार, आज फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत तिकडे बाजूला माझ्या उजीकडे बसलेले आहेत. मस्क मेलन ज्यूस काढे. मनोमिलन स्वरछेडे रे, मनोमिलन स्वरछेडे असं नाव आहे माझं. मस्क मेलन ज्यूस काढे. मी मनोमिलन स्वरछेडे. रसिक हो माझ्या बाजूला बसलेले आहेत नोलमे हे मनोमिलन. रसिक हो काय सांगणार ह्यांच्याबद्दल, काय सांगणार मी, मी काय सांगणार रसिको यांच्याबद्दल. कोणी यावं आणि चेहरा बघून अगा गाय ग म्हणून किडनी दान करावी एवढा गरीब चेहरा. एका अँगलने बघितलं तर नाक चोंडलेला रवी वासवानी दिसतात आणि रसिको दुसऱ्या अँगलने मग कशाला मरायला बघायचं काय चेहरा. पण एवढाच नाही रसिको, यांच्या गळ्याच्या पाईपलाईन मध्ये सूर 24 तास राहतात. मी कोण अशी ओळख करून देत, रवी वासवानी आहे का? अरे रवी वासवानी उत्कृष्ट अभिनेते आहे, तू हे कॉम्प्लिमेंट म्हणून घे ना. नाक चोंदरलेला का असं आहे का? मी त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणून माझं चुकत असेल तर चेचा माझी आमचं चुकतंय. तुम्ही पुढे बोला ना, पुढे कार्यक्रम सुरू. तुमची ओळख करून द्यायची आहे. नको, नाहीये मी कोणी नाहीये, चला पुढे. रसिको हो मूळ मुद्दे पे आते है. रसिको क्या है सुरेंद्र भस्मे? मेरे नगमे बघून चुकीचा बोलणारा पहिला माणूस बघितला. रसिको क्या है सुनेरे नगमे, क्या है संगीत रसिको? व्हाट इज म्यूजिक रसिको? क्या है संगीत रसिको आपल्या आयुष्यात? क्या है संगीत रसिको इस कदर दुनिया? क्या है संगीत रसिको? क्या है संगीत? क्या है नगमा? क्या है नगमा? आपल्या मोबाईलवर आपलं लक्ष नसताना आपल्या फेसबुक अकाउंटवर जाते आणि स्वतःचे फोटोवर क्यूट असं टाकते, वो नगमा है? वो नमा संभेराव आहे रसिको. क्या है नगमा रसिको हो? क्या है नगमा? ओट साफ करायला देते है वो नगमा है? एनिमा एनिमा है रसिको. क्या है नगमा रसिको? ऐसा 17 शिट्टी के पास भी सब्जी ऐसा शिस्ती नहीं है, वो नगमा है? वो राजमा है रसिको. राम धर्म प्रश्न एक ही उड़ता है, क्या है नगमा रसिको? नगमा रसिको कोई मेरे मांडी को आके मेरे कान में मुरे सांगोगे? गप तेज 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 दर्द रहा तो बापा जी का पिठा जी गिरनी आती का रे ते 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 मूर्ख माणूस कुठला बोलू नको साता मी बोलणार आहे. क्या है नगमा, क्या है नगमा येडे गाणं गाणं. माफ करा रसिको, माफ करा, मला खरं तर चिडायचं नव्हतं, आज मी हसायचं ठरवलं होतं पण आमिरजी यांनी केलेली घाण साफ करायला जरा म्युझिक वाजवा काहीतरी. नमस्कार नमस्कार.
काय घाण साफ केले. नका ना बोलू, नका बोलू. तर रसिको हो, आज हम सुनहरे नगमों को पेश करना चाहते हैं आपके साथ. हो ना. तर कसं आहे गाणं, नगमं म्हणजे काय, तर गाणं आणि गाणं आपल्याला जगायला शिकवतं, जगणं शिकवतं, जगण्याची फिलॉसॉफी शिकवतं. आणि जगण्यात आपल्या आयुष्यात जर आपल्याला ताल सूर लय सापडली तर आयुष्य सुद्धा एक गाण्यासारखं होऊन जातं. हो ना. नाही तसं नाही, वाक्य आवडलं मला. काय करतोय तू या वाक्याला? हॅट्स ऑफ आहे, सुंदर वाक्य होत. चुंबक मूर्खा कुठला, बोलू नको ना. दाखवू चांगल्या मनाने मी पब्बी घेतली. मनात सांगतो, पोट शिवून टाकीन मी तुझ्या आधीच सांगतोय. म्हणो बस खाली. पप्पी घेतली, नका करू हे आता, नका करू. माफ करा, माफ करा रसिको. मी म्हणत होतो की आयुष्यात जर आपल्याला सूर ताल लय सापडले तर आयुष्य. नाही जस्ट बसतो मी. जरा इकडे सर. तर आयुष्य सुद्धा एक गाण्यासारखं होत. तर सादर करतोय असाच ला. हा एको ला कसा येईल मूर्ख माणसा. हा जर मी गातो आहे तर हा ला असं कसं येईल? हो मला चुकलं, ते मला चुकलं. चुकलं म्हणजे खूप चुकलंय. तुला बोललोय मी नको गाऊ. नका गाऊ, नका गाऊ प्रेक्षक. काय तर मी पण कलाकार असल्यामुळे मला कंट्रोल. तुझी कला नको माणूस कला. मनो मनो गबरे काय करतोय? दरी थोडी मोठी आहे. कसली दरी मोठी आहे? तीनदा आहे ते फक्त मेरा मेरा मेरा. नंतर पुढची ओळ आहे. म्हणे सात आठ डोंगर असले तर तेवढा आवाज आपटत जातो. नाही आहे सात आठ डोंगर. स्वतःचं काहीतरी इमॅजिनेशन करू नको. इथे गाण्यात तसंच आहे, मेरा 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 संपलं. किती डोंगर असले, एको तीनदाच येणार हे लक्षात ठेव. 39 39 काय? मगाशी वेळ खूप गेला म्हणून 33 39 एकदम बोलू. वेडा आहे का? 13 39 बोलाय ना. तू शांत. 13 तीनदा बोलतो ऐको. मूर्ख आहेस का? मी म्हणाला पटकन बोला म्हणून मी पटकन संपून टाकलं ना. अरे पण 13 एको 39 कोण आहे हा माणूस? मला खरंच कळत नाही का हा माणूस? मी मस्त तिला एक असं असं करत होतो मी हे आणि ह्याचं असं. तुला पण तिकडे करायचं. थांब. महत्वाचं ते आहे का? महत्वाचं ते आहे का? आता आवी प्रेक्षक आले. प्रेक्षकांना एक असं गुळमिल करून घ्यायचं असतं वातावरणात. बरोबर, तिडू नका. मी मला गाणं काय अपयशाचे येतातच आपण खचून नाही जायचं. अपयश मी बरोबर दाखवतो. आता मला गाणं गाऊ दे. एवढं चिडणार का? काय चांगला आवाज लागला होता. कधी नव्हते प्राजू वा म्हणाली होती मला. अरे वाट लावली सर. तिडू नका. बरं दुसरं गाणं घे. दुसरं मला नाही गायचं. तुला गायचंय तर गा. मी कार्यक्रम सोडलेला आहे. अरे असं कसं बोलतोस? तुला गायचंय तर गा. अरे मी बरं मी गाऊ का? गा. मी गाते. गा. तू शांत हो. रसिको त्यांचा ठरत नाही तोपर्यंत सुंदरसा किस्सा मला तुम्हाला. एक अतिशय सुंदरसा किस्सा आहे रसिको. हे छोटे छोटे किस्से असतात ते आपल्याला आयुष्य समृद्ध करून जातात. सोनाक्षी सिन्हा आणि शन्ना नवरे. कोण? चल रे. कोण? सोनाक्षी सिन्हा आणि शन्ना नवरे. बाप जन्मात हा किस्सा घडलेला नाही. हा किस्सा ऐकून घ्या. खूप सुंदरसा किस्सा आहे रसिको. फार मोठी माणसं असतात रसिको. सोनाक्षी सिन्हा आणि आपले शन्ना. सिन्हा आणि शन्ना रसिको. एकदा रसिको दोघेही चांदणी चौकात उभे होते. नीट लक्ष द्या रसिको. दोघेही चांदणी चौकात उभे होते. नीट लक्ष द्या रसिको. फार मोठी मोठी माणसं असतात ते आपल्याला विलक्षण काहीतरी शिकवून जातात. सोनाक्षी सिन्हा चांदणी चौकात उभे आहेत. ते हाक मारतात रसिको. शन्नाजी कैसे है? शन्नाजीने ओळख सुद्धा दाखवली नाही रसिको. कारण शन्नाजी हे पुण्यातल्या चांदणी चौकात होते आणि ह्या होत्या दिल्लीतल्या चांदणी चौकात. रसिको हे मोठे मोठे किस्से असतात. हे तुम्हाला काहीतरी विलक्षण देऊन जातात रसिको. इथे बघ, इथे काय 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 विलक्षण काय सार शिकलास तू यात? एक काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये असं. काम नसताना चांदणी चौकात जाऊ नये हे जीवनातलं सार आहे. हे जीवनातलं सार आहे. मूर्ख माणसा. घे तू गाणं. घे गाणं. घे ह्याच्याकडे मग तुम्ही तू गाणं घे. रसिका हो, मी आता माझं पहिलं पुष्प आपल्या समोर सादर करते.
मग त्याने काय करायचं गायचं आता तुम्ही अरे तुम्ही हसलात म्हणून मग ते हसला आहेत तिकडे त्यांनी गायला अवीट अवीट तू नको चिडूस लोक बघतायत मग तू चिडतोस तेव्हा काय समोर कांगारू असतात त्याचा काय आता कुठे तू म्हणजे माफी मागते माफ कर मी कांगारूंच काय मत आहे बहारदार परफॉर्मन्स बाकी काही नाही पण लोचन मजनूच्या पार्टी द्या या मताशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत बघा यजमान काय म्हणतायत प्रसाद वा वा तू काय मला काय ऐकवलं नाहीये मी कमेंट देतो आणि मग अप्रतिम समया म्हणजे सुरुवातीला जरी आमच्या कानावर बातमी आली की लोचन मजनू मेला आहे तरी आमचा कणभरही विश्वास बसला नाही कारण तुझी कॅरेक्टर्स तू इतकी अजरामर केली आहेत की ती मरूच शकत नाही तू कितीही प्रयत्न केलास तरी ती मरू शकत नाही फार मला भयंकर आवडला तुझा आजचा प्रेझेन्स आणि तुझा आजचा वावर जे तू कमाल गायलीस मस्त गायलीस ओंकार ला जवाब म्हणजे इतकं चिडायचं आणि पुढच्या क्षणात करेक्ट सूर पकडून गायला लागायचं फार अवघड आहे ऋषिकेश बरोबर बरोबर बोलतोय ना मी येस म्हणजे खूप उत्तम गायक आपल्यात आज आहे म्हणून मी त्याला विचारलं की हे भयंकर अवघड आहे म्हणजे याच्यासाठी खूप खूप ताकद लागते आणि दोन्हीवरती खूप प्रेम लागतं अभिनयावर पण आणि गाण्यावर पण आणि ते तुझं दोन्हीकडे तितकंच प्रेम आहे ते जाणवतं कारण तू इतक्या पटकन चिडत होतास तितक्याच पटकन तू एकदाही तुझा सूर हल्ला नाही पट्टी तुझी चुकली नाही क्या बात आहे आणि हां पार्टी देणार नवीन वर्षात पार्टी मिळणार बोलायला आपल्या बाबाचं काय सई हॅवॉक परफॉर्मन्स होता आज तुम्ही तिघांनीही एक्सेप्शनली वेल परफॉर्म केलंय म्हणजे अशक्य हा एकच शब्द आहे एकतर एंट्री खूप वेगळी होती मजा आली त्यांनी एक एनर्जी आली नवीन मस्त वा सई वा उदय दादा तुम्ही पहिल्यांदा हास्यजत्रेत आलेला आहात तुम्हाला कसा वाटला आमचा लोचन मजनू पहिली गोष्ट मी आता हा आमचा प्रोड्युसर आणि हिरो राघवेल पण हास्य जत्रामध्ये हा कार्यक्रम होता म्हणून मी आलो आहे खरंच मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं ह्यांना सगळ्यांना भेटायचं होतं आणि सईला नाही नाही पण खरंच ब्रिलियंट म्हणजे हा माणूस तर कमालच आहे सगळेच कमाल आहेत म्हणून मी आलेल्या सगळ्यांना म्हटलं तुम्ही सगळे मॅड आहात ब्रिलियंट आहात एवढीच कॉम्प्लिमेंट आहे जास्ती काही बोलण्यात काहीच काहीच गरज नाही फॅन्टॅब्युलस थँक्यू सो मच थँक्यू टीम मंडळी आपल्या भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवलं आहे हे कोणीच खात्रीनं सांगू शकत नाही पण पुढील प्रहसनातून तुमचं खूप मनोरंजन होईल हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि निरगसिनोद्वीर पृथ्वीक प्रताप उद्या तुमच्याकडे ना आम्ही येतो हो उद्या उद्या चला चल ग छान झालं हळदी कुंकू लाडू नाही खायचा आई अग झाला ना हळदी कुंकू आता नाही अगं एक तर दे लाडू तोंडा टाकाय झाला तो कोण नाही नाही देणार आई तुम्हाला लाडू खायला बिलकुल देणार नाही आई अगं तुम्हाला शुगर आहे मग काय आणि लाडू खाऊन काय होणार आहे आई तुम्ही काय गोड होणार आहात का एक देऊन तर बघ तोंडात निसतो गोड गोड गोडच बाहेर येईल माझ्या एक तर देऊन काय तर म्हण गोड 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 खाऊन गोल 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 झाल्यात तुम्ही आई हे कसं नाही मी तर काय म्हणते आई तुम्ही ना तिखट खायला पाहिजे तिखट कसं आहे ना ईशाला ईश मारित म्हणून म्हटलं थोडं तिखट खाल्लं की अंगातलं सगळं तिखट हे झट्टीशी उतरून जाईल लक्षातच नाही आलं माझ्या काय ग विषाला विष मारत हो विषाला विष मारत आई मिरच्या आणू तुम्हाला मिरच्या चार मिरच्या आणू म्हणजे मी काय म्हणते आपण ना आईंना उद्यापासून नाश्त्याला मिरच्याच देऊया चालतंय चालतंय हाय का मागच्या जन्मीच्या वैरीने हाय मस्करी ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार
मागचा जन्म पुढचा जन्म जन्मानंतरचा जन्म सगळ्याची कुंडली मांडणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार माई येऊ का घरात येऊ का माई हा 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 माई गोकुळाचा भास आहे आनंदाचा वास आहे घरात माई सुख समृद्धी कनाकनात कोपऱ्या कोपऱ्यात आहे माई पण समृद्धीचा मार्ग भाग्यापर्यंत जात नाही माई माई ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिषी माई ज्योतिषी नाही माई सिद्धहस्त ज्योतिषी माई 10 वर्ष रानात 5 वर्ष वनात 3 वर्ष हिमालयात बसून ग्रह ताऱ्यांचा अभ्यास केलेला आहे माई तुझा चेहरा बघून तुझ्या पत्रिकेतले तारे आणि नशिबात वाहणारे वारे सगळं सांगू शकतो माई तुझा चेहरा मला सांगतोय तुला काहीतरी म्हणायचंय माई खरंय का खोटाय काय नाही म्हणायचं आम्हाला काय धान्य भिन्न काय नाही तुम्ही निघा नाही माई धान्यासाठी नाही त्याचं लेकरू आहे माई मी बिचारा पामर त्याचं लेकरू आहे धान्यासाठी नाही करत पुण्यासाठी करतो माई लक्षात घे माई माईचं चेहरा माई तुझ्या चेहऱ्यावर सल बसू का माई बस बस बाबा माई तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी सल दिसतीये काय सल दिसते हो लातवर काहीतरी रुतलेलं दिसतंय माई माई तुझं चेहरा हे बघ मी तुला काही विचारणार नाही तू मला काही सांगणार नाही पण त्यानं जे माझ्या कानात सांगितलंय ते तुझ्या समोर मांडणार आहे माई आत्ता सांगतो माई तुला काहीतरी त्रास आहे माई खरंय का खोटाय खराय का खोटाय माई सगळ्यांना जीव लावतेस पण तुझ्यावर कुणी जीव लावत नाही खराय का खोटाय माई या घरात तू प्रेमाचा झरा आहेस पण तुझ्यावर कुणी झऱ्यासारखं बदा बदा प्रेम करत नाही खराय का खोटाय खरंय बाबा खरं माई तुला सांगतो सगळ्यांसाठी करतेस सगळ्यांसाठी राबतेस पण तुझ्यासाठी कुणी काही करत नाही खराय का खोटाय माई खरंय खरंय एकदम 100% खरंय पाणी पाणी चहा असेल तरी चालेल ताई चहा असेल तर पाण्याचं नको दुधाचा कर पाण्यात आता पूर्वीसारखी मजा नाही दुधात मजा आहे ताई दुधाचा चहा कर नाही आमच्याकडे सगळं संपलंय दूध संपलंय साखर संपली सगळं संपलंय तुम्ही निघा उगाच घोळात घेतोय हा माणूस कोण नाही ताई नाही हिचा पसारा पाहता हिला माई तुझा दरारा पाहता तुला घोळात घेणं अशक्य आहे माई नाही माझं काय बाबा म्हणचं काही म्हणत माई तुझा चेहरा मला काहीतरी सांगतो माई काय सांगत माई मला खरं सांग तुझा नवरा तुला नांदवत नाही हो की नाही तुम्हाला कसं कळलं माई माझ्या मनचं काही सांगत नाही त्यानं जे दाखवलंय ते बोलतो माई तुझा नवरा तुला नांदवत नाही मला तुझा चेहरा सांगतोय तुझा नवरा कुठेतरी गोडात गुतलेला आहे खराय का खोटाय ऊसाची शेती आहे मला माहित आहे ऊसाची शेती आहे सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय त्यानं मला दाखवलंय ते तुझ्या समोर मांडतोय तुझा नवरा डवरलेल्या शेतात वळू सारखा राबतोय खराय का खोटाय घासतोय शिंग घासतोय शेपटी नाचवतोय चिकला तुड्या मारतोय खराय का खोटाय खरंय खरंय आजूबाजूला गाई आहेत का बघ त्याच्या हे माझ्याकडनं वदवून घेऊ नकोस माई चेहऱ्यावर जेवढं लिहिलंय मी तेवढंच सांगणार माई सांग ना बघ ना काय चेहरा सांगतो माई तुझा नवरा तुला नांदवत नाही बघा अहो आई तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय मा म्हणजे तुम्हाला नांदवणार नाहीत म्हणून ऐका ना तो ना आधी लावतोय ऐका ना आई काय आई लागू सतत भसकन अंगावर येत असता मग कसा नवरा नांदवेल तुम्हाला आई तुमच्यासारखी बायको असेल ना तर नवरा उसातच जाईल अजून कुठे जाईल माझ्यासारखी बायको म्हणजे मी काय केलंय त्यांना नाही काय त्यांना तुसाचा लढा लागलाय गेले त्याचे फोन नाही मेसेज नाही मी असली एकटी त्यांना नाही माझी काळजी माई एका जन्मात 7 जन्माचं दुःख आलंय माई चेहरा तुझा भोळा आहे सगळं सांगतोय मला पण यात तुझ्या नवऱ्याचा दोष नाही तुझं कर्म काही कमी नाही माई सगळे मागच्या जन्मीचे भोग आहेत म्हणजे काय तुला सांगतो माई मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस मी फुलपाखरू हो माई मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस या फुलावर ना त्या फुलावर बागडायचीस रंगीबेरंगी नाजूक फुलपाखरू होतीस माई एक मिनिट माई इकडे ये हा अंगारा घे राहू दे मी येतो माई राहू दे माई हा अंगारा लाव डोळे बंद कर मन एकाग्र कर मागच्या जन्माचं स्मरण कर हलके हलके हात असे उडवत राहा फिरवत राहा बघ तुला हळूहळू प्रचिती येईल तू मागच्या जन्मी फुलपाखरू होतीस का नाही हात हलव माई मागच्या जन्मीचं फुलपाखरू आता अंगात येतय माई मी सुरवंटाचं फुलपाखरू होत ऐकलं होतं हे फुलपाखरूच परत सुरवंट झालंय एवढं एवढं आई हो ऐका ना आई नका थै थया करू अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल आई ऐका आई आई थांबा ना आई थांबा हळू 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 आई
बरं वाटलं एकदम फुलपाखरासारखं झाल्यासारखं वाटलं. पण मी मेले कशी मेले कशी? तुमचा पुढचा जन्म मागल्या जन्मा बसला असन. माई मागच्या जन्मी जेव्हा तू फुलपाखरू बनून एका फुलावर बसली होतीस तेव्हा एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं बाई. लेडीज सरड्यानं तुला मटकावलं माई. लेडीज सरडा हिची आई असल सना सना रंग बदलती. माझ्या आईला सरडावण आल्या. माझी आई काय भिंती अशी कर कर सरडा कर. नाही साप बनून तुला गिळली ना तर मग नाव नाही सांगणार मी. माई माई शांत हो माई. माई असं करू नकोस माई. असं करू नकोस माई. करू नको मला. माझ्या सुना काही लायकीच आहे तुम्हाला माहिती नाही. मला सगळं माहिती आहे माई. मी काय माझ्या मनचं काही बोलणार नाही. लक्षात घे माझ्या समोर सगळं चित्र आहे. त्यानं मला सगळं दाखवलेलं आहे. मला दिसतंय तुझ्या सुना कशा आहेत. ही तुझी मोठी सुना आहे खराय का खोटाय? हिच्या हाताला चव आहे पण हिची जीभ थोडी सैल आहे. खराय का खोटाय? खराय. हिचा नवरा हिला वश आहे पण तुझ्याविषयी मनात विष आहे. खराय का खोटाय? धाकटी सुना आहे. खराय का खोटाय? पायाला हिच्या भिंगरी आहे. माहेरची हिला ओढ आहे. तुझ्या बारक्या पोराच्या जीवाला घोर आहे. खराय का खोटाय? खराय खराय एकदम खराय. तुला सांगतो माई या दोघी तुला सलतात. खरंय का खोटाय? खरं मनाच्या चांगल्या आहेत. मन मोकळे आहेत. प्रामाणिक आहेत. तुझ्यासाठी सगळं करतात. माई तुमच्या घरावर पापग्रहांची नजर आहे. त्यांना आपल्याला दूर करावं लागेल. आपल्याला एक पूजा घालावी लागेल. माई लक्षात घे माई. माई खरं तर तुझं म्हातार पण सुखात जाणार होतं. माई तुझा नवरा तुझ्यासोबत असणार होता. तू सुखानं नांदणार होतीस. पण दोन अनिष्ट ग्रह तुझ्या वाट्याला आले. येत असतील दोन अनिष्ट ग्रह. यांना घरात बाहेर काढ शापत न मोकळ कर मला. माई शांत हो माई. ही अशांतता मिटवायची असेल तुझ्या नवऱ्याला परत आणायचं असेल तर माझा एक उपाय ऐक माई. काय करायला लागल? जास्त काही करायचं नाही. मी सांगतो तेवढं ऐकायचं माई. मी जसं म्हंटल आपल्याला एक पूजा घालावी लागेल. एक शांती करावी लागेल. त्याच्यानंतर तुझा नवरा तुझ्या दारात असेल. लक्षात घे माई. खरं बोलतोस. चालेल. एक पूजा घातलीस तू इंग्लंडची राणी होशील माई. नाही नको बाबा. मला इंग्लंडची राणी नाही बनायची. माझा धनी आहे ना तू शेतात अडकलाय त्याला सांग त्याची राणी ही तो वाट बघते त्याची. माझ्यासारख्या सौभाग्यवतीला ना माझ्या धन्याचं कुकू त्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटापेक्षा लय मोलाचं आहे माहितीये का. त्याला सांग बाबा इथे मला आता नाही राहू देत. माई मला कळतंय माई. मनात खोलवर काहीतरी रुतलंय माई. काहीतरी दुःख आहे माई. खराय का खोटाय? काळजी करू नकोस. मी सांगतो तेवढं करूया. आपण पूजा घालूया. तुझा धनी उसात ना असेल तसा इथं येईल. हो फक्त मी सांगेन तेवढं करावं लागेल माई. तुला मला वाटीभर तांदूळ द्यावे लागतील. डबाभर गाईचं तूप द्यावं लागेल माई. आणि 25,000 गड्डी द्यावी लागेल माई. 25,000 अत्यंत गरजेची गोष्ट आहे माई. ऐकताय शांतपणे ऐकताय. फार मोठी पूजा घालावी लागणार आहे. पूजा इथं नाही घालता येणार ताई. पूजा आपल्याला एमेजोबाच्या मंदिरात घालावी लागणार. मंदिर फार दूर आहे. ग्रीन व्हॅलीला आहे. ग्रीन व्हॅलीला एमेजोबा म्हणजे दरीत. कच्चा रस्ता आहे. जाता येता हाल होतात. त्या दरीत जाऊन मला पूजा घालावी लागणार आहे. तिकडे त्याचं मंदिर आहे. तिथं बसावं लागणार आहे. तपश्चर्या करावी लागणार आहे. माई खोटं नाही सांगत. 3 दिवस टेक्निकल करावी लागते. तांत्रिक पूजा करावी लागते माई. 3 दिवस तांत्रिक पूजा केल्यानंतर तो एमेजोबा प्रसन्न होतो. लक्षात घे माई. 2 दिवसानं अमावस्या आहे. त्याच्या आधी आपल्याला पूजा घालावी लागेल. त्याच्या तारखा फिक्स तारखा असतात. लक्षात घेताय. त्या कुणी डावलू शकत नाही. पण एकदा का तो पावला तर मग परिणामकारक ताई. नाही लगेच घालून टाक बाबा. माझा नवरा पाहिजे इथं. मला लगेच घालून टाक. मला 25,000 दे. मी तुझी ती पूजा करून टाकतो. लक्षात घे. तुझा धनी तुझ्या समोर येईल. तुझ्यासोबत नाचल गाईल नांदल. 3 सांजेची वेळ आहे माई. खोटं नाही सांगणार. 1,625 जाशील. नाही हे 25,000 वगैरे येत नाही. हे गंडवतोय हा माणूस. नाही गंडवत. मला माझा नवरा पाहिजे इथं. मामांजी पाहिजेत. पण मग एवढे पैसे कुठनं देणार? माझ्या पोराने क्रेडिट कार्ड दिलंय ना मला. त्याच चालेल माई. चालेल माई. देवाच्या दारात काय क्रेडिट काय डेबिट चालेल माई. दे माई फक्त मागे एक 3 अंकी नंबर असेल तो सांग माई. नाही 3 4 4 तो सांगायचा तो नंबर. आई नसतो सांगायचा नंबर. झालं का माई? एक ओटीपी येईल देवीचा. तेवढा पाठव मला. ह्याच्यावर येतो का बघा मला? ह्याच्यावर नाही येत. मी सांगते तो जो ओटीपी आहे ना
तो मामांजींना येतो. मग मामांजींना बोलवा, त्यांच्याकडनं ओटीपी. त्यांना फोन करावा लागेल. करा, त्यांना फोन करा. ते बरोबर ओटीपी देतील तुम्हाला. हा जरा वाढ बघा. करा. हॅलो मामांजी. हॅलो. हा बेटा, कशी आहे बेटा तू? मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरी आहे ना? अरे मच, अरे काय उसाला या वेळी? काय सांगता? अरे म्हणजे टरारून एकदम पाच पाच पेऱ्याचं ऊस. वा, उसाला जोरात आहे बाई. जोरात आहे का? तू कशी आहे बेटा? मी बरी आहे मामांजी. तो सरड्या कसा आहे आपला? मामांजी नेहमीच कळत मी बरी आहे, बरी आहे, बरी आहे. ते मन कवडे मामांजी तुम्ही. हा ना. बरं ऐका, आम्ही सगळं आमचं बरं चाललंय. आईंच डोकं नाही काम करत. तिला ऐका डोकं मामांजी. ऐकत्यात, ऐकत्यात, ऐकू दे म्हणूनच बोलली तुम्ही. बर बर बर, ऐका माझं. मी काय म्हणते मामांजी, इथं इथं एक बुवा आलाय, कोणतरी ज्योतिषी आहे, आणतोय ना 25,000 रुपये मागतोय. बरं काय, 25,000 तर तुम्हाला इथं परत आणायचे. हा आता ह्याला सांगा क्रेडिट कार्ड देत्यात आई. हा डोकं फिरलं का त्या गाठोडीचं? ऐकत्या. अरे तो कोण मोडे आहे तो? त्याच्या कुठं नादी लागते म्हणून फोन देते. मी देते, मी देते, एक मिनिट. नमस्कार दादा. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. खऱ्याची साथ सोडणार नाही, खोट्याचा मार्ग धरणार नाही. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. तुझं पाठ अंतर तर लई चांगलंय. मला माहितीये दोन दोन स्किट आणतो तू. माझ्या घरामध्ये काय करू राहिला? दादा तुमचा आवाज मला काहीतरी सांगतोय. काय सांगे तू? मागच्या जन्मी तुम्हाला ऍक्टर व्हायचं होतं, खरंय का खोटाय? अरे या जन्मी मी व्हायचं होत. तुमची इच्छा अपूर्ण राहिली, खरंय का खोटाय? अपूर्ण म्हणजे 3 दिवसाच्या वर बोलवत नाही कोणी मला. आलेलाय माझ्या लक्षात दादा, आलेलाय माझ्या लक्षात. आणि म्हणूनच तुम्ही कोल्ह्या कुत्र्याचे आवाज काढता आणि फोन कट करून हाऊस भागवता, खरंय का खोटाय? अरे काय पर्याय नाही ना, ते घरच आहे म्हणून होतंय ते बी. नाही कळतंय मला, पण काळजी करू नका. माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्या मनचं काही सांगणार नाही, त्यानं वरच्यानं जे दिलंय तेच तुमच्या समोर मांडणार आहे. लक्षात घ्या, उपाय एकदम सोपा आहे. 11,000 रुपये तुम्ही माझ्या बँकेत टाका. एक पूजा घालतो, तुम्ही उसात ना डायरेक्ट थिएटरात जाल आणि सुपरस्टार व्हाल दादा. डायरेक्ट सुपरस्टार? हो. थिएटरात? हो. अरे क्या बात आहे गुरुजी, एक काम करा गुरुजी, परवा जरा टेक्निकलला या. तुमच्या अभिनयाचा ऊस असा पिळतो, असा रस काढतो, लोक म्हणतील हे कुठला बॉय आलाय डिलिव्हरीला. अपकुमान फोन देते धकून मुड्या. नाही, तुझा ओटीपी माझ्या करिअरशी येतोय. मी जातो. हॅलो. हॅलो बेटा. मामांजी बोला ना, ऐका ना. काय कुडमुड त्याच्या कुठं नादी लागे तर तुम्ही? अहो ऐका ना पण मामांजी, मला खर तर हे ऐकून लय भारी वाटतंय. काय बेटा? मी काय म्हणते, या की एकदा सुपरस्टार होऊनच जाऊ दे. अरे ह्या जन्मात शक्य आहे का भेटत ते? ते बी शक्य नाही म्हणा. हॅलो. हॅलो धनी, वनी बोलतीये. काय झालं ग, जागरण केली का? नाही, तुम्ही आल्याशिवाय कसलं जागरण घालणार आहे? तुम्ही तुम्ही आता मग जागरण आणि गोंधळ एकत्रच घालू. तुम्ही आणा धनी प्लीज. ठेव फोन. हॅलो धनी. फोन ठेव. अहो ऐकत. अरे ठेव फोन. सगळे ग्रह तारे तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला ज्योतिषाची आवश्यकता नाही. आणि आपल्या सगळ्यांना मामांजी इथे हवे आहेत. सांगा खरंय की नाही? भारी भारी परफॉर्मन्स, भारी प्रसाद. मी मागच्या वर्षीच अनाऊन्स केलेलं आहे की जोपर्यंत मामांजी येत नाहीत तोपर्यंत पार्टी देणार नाही. ज्या माणसाच्या नुसत्या आवाजाने एवढी एनर्जी असं म्हणतात क्रिएट होते, तो प्रत्यक्ष आला तर काय तहलका होईल आपण फक्त विचार करू शकतो. सचिन गोस्वामी, प्लीज लवकरात लवकर या भूमिकेत तू आम्हाला दिसावास, हे या वर्षीचं आमचं स्वप्न आहे असं मी तुला मनापासून सांगतो. वनिता, मला तुझं कौतुक करावं असं वाटतं यासाठी की या दोघींचा कितीही डॅम्बिसपणा कट्याळपणा चाललेला असला तरी जेव्हा जेव्हा त्यांचा फोन येतो तुझ्या नवऱ्याचा, त्यातला सिरियसनेस, ती सल, ते दुःख तू इतक्या कळकळीने मांडतेस की म्हणजे बायकांना सोड पुरुषांनाही असं वाटतं की यायला यायला पाहिजे आरीचा नवरा. तुफान, फार मजा आली, विलक्षण. पृथ्वी,
कमाल केलंस कॅरेक्टर, मजा आली, वंडरफुल. वा वा दादा वा, सही तिळगुळासारखं गोड परफॉर्मन्स होता. पीपी फ्लॉलेस परफॉर्मन्स. तिघींचाही परफॉर्मन्स उत्तम, नेहमीप्रमाणे गोड दिसत आहे. वने फार भारी, मजा आली. मामनजी या लवकर. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.